तर पंतप्रधान मोदींची आज चिमूर, सोलापूर आणि पुण्यात सभा होणार आहे. चंद्रपुरातील चिमूरमध्ये सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. फडणवीस आणि बावनकुळे या सभेला उपस्थित राहतील. तर अमित शहांची आज घाटकोपर आणि बोरीवलीत सभा होईल. राहुल गांधी देखील आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. गोंदिया आणि चिखलीत राहुल गांधींची सभा होणार आहे. ही तीन दृश्य आपण पाहतोय. मोदींची चिमूर, सोलापूर, पुण्यात सभा, शहांची घाटकोपर, बोरीवलीत, तर राहुल गांधींची गोंदिया आणि चिखलीत आज सभा होणार आहे. नेते राहुल गांधी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज चिखलीमध्ये येत आहेत आणि चिखलीमध्ये राहुल गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा आहे. आपण बघू शकतो की आज दुपारी ही राहुल गांधी यांची या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे जे जिल्ह्यातील उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची ही सभा होते. त्यामुळं या ठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. दुसरीकडे पाहिलं तर जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी अनेक नेते प्रचार सभा घेत आहेत. ठिकठिकाणी मोठमोठ्या सभा आहेत. आज जवळपास जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी विविध नेत्यांच्या सभा आहेत. मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा सुद्धा सिंदखेड राजामध्ये होते. छगन भुजबळांची सभा सुद्धा या ठिकाणी होते. दुसरीकडे पाहिलं तर राहुल गांधी चिखलीमध्ये म्हणजे प्रथमच 1978 नंतर गांधी घराण्यातील राहुल गांधी हे प्रथमच चिखलीमध्ये येतात. त्यामुळं जिल्ह्यातील या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वातावरण आनंदाचं पाहायला मिळते. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, चिखली, बुलढाणा.